आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिवंत नागाची पूजा, हे नागदेवता सर्वांवर कृपा राहू दे. कागल तालुक्यातील वंदूर गावातील महिलांची प्रार्थना. हे नागदेवता, तुझी कृपा आमच्या गावावर राहू दे, सर्वांना दीर्घ आयुष्याचं वरदान दे, अशी प्रार्थना फणा काढून चारी बाजूला पाहणाऱ्या नागासमोर वंदुरातील महिलांनी केली. आज नागपंचमीचा सण, वंदूर हे क्रांतिकारक गाव. एखादा निर्णय घेतला की तडीला नेण्याचा पुढाकार. कोणतंही काम हाती घेतलं की भक्तिभावानं आज नागपंचमीचा सण येथील भक्तांनी थेट नागदेवतालाच प्रार्थना केली आणि विशेष म्हणजेच जिवंत नागाची पूजा करण्याचं भाग्य देखील भक्तांना लाभलं. प्रत्येक चौकात महिलांनी आज जिवंत नागराजाची पूजा केली. सिद्धार्थ कांबळे हा कागल तालुक्यातील वंदूरचा सर्पमित्र, त्यांना सापाविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी आज दर्शनासाठी आणि पूजेसाठी लोकांच्या समोर ठेवला. सिद्धार्थला त्याचा मित्र साताप्पा हेगडे याचंही सहकार्य मिळालं. त्यामुळेच आज वंदूरकरांनी जिवंत नागमूर्तीची पूजा केली. नंतर सुरक्षित ठिकाणी श्री कांबळे यांनी नागाला सोडून दिलं. सापाबद्दलचा गैरसमज दूर होण्यासाठी श्री कांबळे यांनी बजावलेली भूमिका आणि इथल्या भक्तांना प्रत्यक्ष पूजा करण्यासाठी मिळालेला आनंद यामुळे वंदूर नगरी धन्य झाली आहे. मानकर न्यूजसाठी वंदूरहून राजेंद्र पाटील वंदूरकर.